कारंजा पोलिसांनी धडक कारवाई करत कत्तल करण्यासाठी आणलेल्या 6 गायीचे प्राण वाचवले आहे. श्रीरामनवमीच्या दिवशी ही धडक कारवाई करण्यात आल्यामुळे सर्वत्रीकडे त्यांचं कौतुक होत आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने संपूर्ण देशामध्ये गोवंश हत्याबंदी केलेली आहे. गायी व त्यांच्या वंशाची कत्तल करणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र आपल्या असे निदर्शनास येते की अनेक गावांमध्ये आजही गायींची बैलांची कत्तल ही अविरतपणे सुरूच आहे. असाच काहीसा प्रकार वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे रामनवमीच्या दिवशी सकाळी घडला. प्राप्त माहितीनुसार विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी व प्राणी क्लेश समिती वाशिम जिल्ह्याचे अध्यक्ष असलेले अक्षय लोटे यांना माहिती मिळाली व पोलिसांना सुद्धा माहिती मिळाली की कारंजा येथील अस्ताना या परिसरामध्ये गायींना कापल्या जात आहे. ही माहिती मिळाल्यावरून कारंजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन शिंदे, खुलेश्वर खुपसे, साहेबराव राठोड, संदीप जाधव, मयुरेश तिवारी, संदीप इंगळे, शिवाजी केंद्रे, शिवशंकर कापसे, रमेश राऊत, मनोज गोपने, चेतन गावंडे, चंद्रकांत वाळके व मनीष अगलदरे इत्यादींच्या चमूने थेट अस्ताना येथे छापा मारला. त्यावेळी अस्ताना येथे ह्या 6 ते 7 गायींना त्यांची कत्तल करण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांच्या दृष्टीपथास आले. त्यावरून प्राणी क्लेश समितीचे अध्यक्ष व पोलीस यांनी घटनास्थळावरून सर्व 7च्या 7 जनावरांना गायींना घेऊन पोलीस स्टेशन येथे आणले. या 6 गायींचे प्राण रामनवमीच्या दिवशी वाचविण्यामध्ये कारंजा पोलीस आणि प्राणी क्लेश समिती यांना यश मिळाले. ह्या गायी नाहक बळी जात होत्या, पण कारंजा पोलीस वेळीच पोहोचल्याने या गायींना जीवदान मिळाले आहे. बघत राहा, तुम्हाला माझ्या मागे गायी दिसत आहे, लहान वासरू सुद्धा आहे. त्याच्यातली एक वासरू या गायीच्या एक वासरू मेल बहुतेक कापलेले आहे त्यांनी. दुसरा वासरू आपल्या समोर दिसत आहे. इथे बघा, ह्या गायी इथे चारा खात आहे. सध्या आपण कारंजा पोलीस स्टेशनवरून ह्या गायींना कारंजा पोलीस स्टेशनलाच ठेवण्यात आलेलं आहे. कारंजा पोलीस स्टेशनने सगळ्यात चांगली कारवाई केलेली आहे. ठाणेदार सतीश पाटील यांच्या नेतृत्वात कारंजा पोलीस स्टेशनने धडक कारवाई करून खरंच माणुसकी संदेश कारंजा शहराला दिलेला आहे. कारंजावरून अक्षय लोटे. कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत.